जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तु रहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपला आजचा विषय अकस्मात मृत्यू टाळण्यासाठी दीपदान का करावे ह्या संदर्भात आज आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण. आता मंडळी, 4 दिवसावर दिवाळी येऊन ठेपलेली आहे. 2 नोव्हेंबर 2021 अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, ह्या दिवशी आपल्या घरातले जे धन आहे, सोनं चांदी आहे किंवा चांदीच्या ज्या वस्तू आहेत त्यांची पूजा करायची आहे. मंडळी, आपण सुरक्षेच्या कारणासाठी आपण त्या वस्तू कपाटात किंवा तिजोरीत ठेवलेल्या असतात, ह्या वस्तू त्या दिवशी बाहेर काढायच्या, मस्तपैकी त्या लखलखीत करायच्या व त्यांची मनोभावे पूजा करायची. मंडळी, या दिवशी गणपती बाप्पा, विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग तसेच नाणी, नोटा रूपातील द्रव्य ह्या सर्वांची मनोभावे पूजा करायची. व ह्या दिवशी तुम्ही नवीन कपडे विकत घेऊ शकता, नवीन अलंकार विकत घेऊ शकता. आणि ह्या सर्वांची पूजा झाल्यानंतर यांची मनोभावे प्रार्थना करायची व त्यांना खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा. मंडळी, ह्या दिवशी एक खास विधी केला जातो, तो म्हणजे यमदीपदान. या दिवशी यमासाठी तुम्ही दक्षिणेकडे दिवा लावावा व त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेकडे आली पाहिजे, कारण दक्षिण दिशा आपण ही यमाची मानली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी संपूर्णपणे अखंडपणे तुमच्या घरामध्ये एक दिवा हा तेवत ठेवला पाहिजे. मंडळी, ज्यावेळी तुम्ही दक्षिणेला हा दिवा तुम्ही लावाल संध्याकाळनंतर, त्यावेळी जो काही मंत्र म्हणायचा तो असा: मृत्युना पाशदंडाभ्याम काले नचमया सह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यज प्रियतामिति. मंडळी, हा दक्षिणेला दिवा का लावायचा, आपण यमदीपदान का करायचं, त्याच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे, ती तुम्हाला मी सांगतो. एकदा यमराज निवांत बसले होते आणि त्यांनी आपल्या सेवकांना विचारलं, का रे बाबांनो, तुम्ही जेव्हा इतरांचे जेव्हा प्राण हरण करता तेव्हा तुम्हाला दुःख होत नाही का? आता डायरेक्ट साहेबांनीच प्रश्न विचारला. हे सेवक मंडळी थोडेसे घाबरले आणि भीतभीतच त्यांनी त्यांना उत्तर दिलं. असे प्रसंग आमच्यावर येतात, पण एकदा आम्हाला खूप दुःख झालं. त्याचं कारण असं की यमराज राजाला मुलगा झाला आणि षष्टीच्या दिवशी सटवीने त्याचे भविष्य लिहिले की ह्या मुलाचे लग्नानंतर 4थ्या दिवशी याला मृत्यू येईल. राजाला ही गोष्ट कळाली. त्याने आपल्या मुलाला कडेकोट चिरेबंद वाड्यामध्ये ठेवलं, किल्ल्यामध्ये ठेवलं, बाजूला 24 तास संरक्षण त्याला दिलं. पण यथा अवकाश 16 वर्ष होऊन गेले. 16 वर्षानंतर त्या मुलाचं लग्न झालं आणि लग्नानंतर 4थ्या दिवशी त्याला मरण आलं. आणि त्याचे प्राण हरण करण्यासाठी आम्ही गेलो तर पाहतो तर काय, तिथं प्रचंड वाईट अवस्था, सगळे लोक रडारड चालले होते, शोकाकुल अवस्था होती. ते पाहून आम्हाला देखील खूप दुःख झालं. पण करणार काय, आम्ही तुमच्या आज्ञेचे धारक, आम्ही त्या मुलाचे प्राण हरण केले आहे, त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं. सेवकांनी भीतभीतच यमराजांना सांगितलं की महाराज, असं काहीतरी करा ना की अपमृत्यू येऊ नये, याच्यासाठी काहीतरी तुम्ही उपाय सुचवा, काहीतरी तोडगा सुचवा. तेव्हा यमराजाने सांगितले की धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी नंतर जो कोणी दक्षिणेला यमदीपदान करेल त्याला व त्याच्या कुटुंबाला अकस्मात मृत्यू येणार नाही. त्यामुळे ही अशी ही परंपरा ही सुरू झाली. त्यामुळे मंडळी, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही न चुकता संध्याकाळी दक्षिणेला ती वात करून तेलाचा दिवा लावा आणि त्या दिवशी अखंडपणे तुम्ही आपल्या घरामध्ये तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. त्याच्यामुळे कुठलंही तुम्हाला जे काही संकट आहे, अकस्मात मृत्यू आहे, ते तुम्हाला तुमच्यापासून ही दूर राहील. ही आपली अशी परंपरा आहे, आपली अशी श्रद्धा आहे, असे आपल्या वडील लोकांचं सांगणं आहे. त्यामुळे उपाय सोपा आहे, करायला काहीच हरकत नाही. दिवाळी देखील आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहिजे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तु रहस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्तता आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.